महाराष्ट्र सीमा अभिवादन दिन आज बेळगावमध्ये साजरा होत आहे आणि या दिनानिमित्त खासदार धीरशील माने हे बेळगावला आज जाणार होते. मात्र काल मध्यरात्री त्यांना बेळगाव प्रशासनाकडून एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे. कर्णक बंदी असे या नोटीसीमध्ये उल्लेख आहे. आपण या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी धीरशील माने आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी या नोटीसीमध्ये काय आहे. आणि वारंवार आतापर्यंत त्यांना 2 वेळा अशी नोटीस बजावण्यात आलेली की बेळगाव प्रवेश बंदी. आपल्यासोबत धैर्यशील माने त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी या नोटीसीमध्ये काय काय आहे. कर्नाटकच्या कलेक्टरांनी तिथे बेळगावमध्ये येण्यासाठीची बंदी मला त्या ठिकाणी घालण्यात आली. आता ही मागच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीची नोटीस त्यांनी काढण्यात आली होती. खरं तर 144 कलम लावत असताना काहीतरी पूर्व पार्श्वभूमी किंवा कुठंतरी एखादा मागच्या वेळी प्रक्षोभक बोलणं किंवा ज्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार झाले अशा गोष्टींसाठी खरं तर ही बंदी लावण्यात येते. पण माझा कुठलाही असा पास्ट रेकॉर्ड नसताना कर्नाटक राज्यानं अशा पद्धतीचं बंदी आदेश काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून आहे. या प्रकरणी एखाद्या भारतीय नागरिकानं संविधानिक अधिकार त्याला पोचतो की कोणत्याही राज्यात तो मुक्तपणे येऊ जाऊ शकतो. पण अशा परिस्थितीमध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका सामाजिक विषयासाठी म्हणजे ज्याच्यामध्ये जे हुतात्म्य पत्करलं तिथं असणाऱ्या सीमावासियांनी या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी एकीकरणासाठी आणि जो समितीचा लढा त्या काळामध्ये त्या ठिकाणी होता तिथं असणाऱ्या लोकांना आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम होता. याच्यामध्ये प्रक्षोभक भाषणांचा प्रश्नच नव्हता. पण निमित्त या ठिकाणी करण्यात आलं आणि बंदी रात्रीचं घालण्यात आली. फौज फाटा आज सगळा कर्नाटक सीमामध्ये या ठिकाणी लावण्यात आलाय. हे नेमकं कशाचं द्योतक आहे? काय नेमकं तुम्हाला लोकांच्या मध्ये मेसेज घालवायचा आहे? कशासाठी ही दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे हा प्रश्न मराठी माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो. एखाद्या लोकप्रतिनिधीला जर आपण वारंवार अशा पद्धतीनं करत असाल तर निश्चितपणे याचं उत्तर तुम्हाला कोर्टामध्ये द्यावं लागेल. 2 वेळा दिलेली बेकायदेशीर नोटीस आहे आणि त्याला कायद्यानं आम्ही चॅलेंज त्या ठिकाणी कोर्टामध्ये करू. योग्य तिथं दाद मागू. एका बाजूला समन्वयाची भाषा करत राहायचं. अगदी वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलंय. केंद्रीय पातळीवरनं लक्ष घालण्यात आलंय. पण खाली काय सुधारणा झालेली दिसत नाही. सातत्यानं गळेचेपीची भूमिका निश्चितपणे कर्नाटक शासनाच्या वतीनं घेतली जाते आणि त्याचाच प्रतीक आजच्या सुद्धा या नोटीसीमध्ये दिसतं. करपाता तर ही जी नोटीस आलेली आहे आपल्याला याच्या आधी पण 2 वेळा आपल्याला आलेली होती. तसंच चंद्रकांत दादा असतील किंवा शंभूराज देसाई असतील यांना देखील नोटीस आलेली. वारंवार आपण कर्नाटक सरकारकडून अशा पद्धतीने नोटीस येते याबद्दल आपल्याला काय? हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा भारत देश सर्व राज्यांच्या सलोख्यानं बनलेला आहे, समन्वयानं बनलेला आहे. समजुतीची भूमिका, समजूतदारीची भूमिका ही सगळ्यांच्याकडे असली पाहिजे. संयमाची भूमिका असली पाहिजे. महाराष्ट्र हा कायमपणे संवेदनशीलपणे ह्या गोष्टीकडे पाहत आलाय, संयमानं घेत आलाय. आम्हाला नोटीस आल्या, आम्हाला येण्याची बंदी करण्यात आली. पण तदनंतर अनेक मंत्री महाराष्ट्रात कर्नाटकाचे येत आहेत. त्यांना आम्ही परवानगी देतोय. ते दर्शनापासून, देवदर्शनापासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी, खासगी कार्यक्रमापासून मीटिंगसाठी म्हणून त्या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आम्ही कधीही त्यांना अटकाव केलेला नाही. पण कर्नाटक बाकी मर्यादेचं उल्लंघन करतं. सातत्यानं एका बाजूला बोलण्याचं एक काम करतं आणि कृतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं काम करतं हे वारंवार त्या ठिकाणी दिसलंय. एक बैठक उच्चस्तरीय पण झाली होती. तशी 2 राज्यांमध्ये समन्वयासाठी खालच्या स्तरावर सुद्धा 2 IGs मध्ये 2 SPs तिथल्या असणाऱ्या कलेक्टरांची एक समिती आहे. खरं तर हा अटकाव बेकायदेशीर आहे. कशासाठी म्हणून केला याचं उत्तर कर्नाटकच देऊ शकेल निश्चितपणे. जे आज सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे याच्यामध्ये मी हे दोन्ही नोटीसेस त्या ठिकाणी प्रेझेंट करणार आहे एव्हिडन्स म्हणून की या मंडळींनी कशा पद्धतीचं दडपशाही या ठिकाणी सीमा भागामध्ये चालू ठेवली. या जे आज बंदी घातलेली आहे याबद्दल आपण तकरार किंवा आपल्या पक्षाच्या नेत्यांच्याकडे किंवा मी ह्याच्या बाबतीत लेखी सन्माननीय लोकसभेचे सभापती असतील. मी एक लोकसभेचा खासदार आहे त्यामुळे सभापतींच्या पशी रिटर्न कंप्लेंट याच्या बाबतीतली एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी माझ्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम एक राज्य करतंय. त्यामध्ये कलेक्टरांनी अशा पद्धतीची बेकायदेशीर नोटीस बजावणं मुळातच अशा पद्धतीचा हक्कभंग सुद्धा या गोष्टीवर दाखल होऊ शकतो. मी निश्चितपणे हे निदर्शनास त्या ठिकाणी त्याच्या आणून देईन. आणि कुठल्या पद्धतीनं हे राज्य चालवत आहेत, कुठल्या पद्धतीनं सीमा भागांच्या लोकांच्यावर दडपशाही करतायत याचं एक उदाहरण याच्याकडे म्हणून पाहता येईल. आज तिथं कुठलाही गैरप्रकार होणार नव्हता. निव्वळ आणि निव्वळ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणं हे कुठल्या कायद्याची चौकट मोडल्याचं होतं मला या ठिकाणी माहिती नाही. तसं कुठंही या ठिकाणी याच्यापूर्वी पूर्व इतिहास माझा त्या राज्याला प्रक्षोभक बोलण्याचा की राज्यात प्रक्षोभक बोलण्याचा किंवा कुठला तरी एखादा चुकीचा मेसेज देण्याचा नाही. पण वारंवार कर्नाटक बाकी
कुठल्या तरी निमित्तानं महाराष्ट्रीयन माणूस तिकडे यायला लागला, नेते तिकडे यायला लागले, तर सीमा भागातल्या लोकांना कोणतरी बळ द्यायला बाहेर नाही येत आहे ह्या भावनेनं निश्चितपणे तिथल्या लोकांना अटकाव करण्याचं काम करत आहे. मला असेल, चंद्रकांत दादांना असेल किंवा शंभूराज देसाई साहेबांना सेम प्रत्यय आलाय, त्याचं उत्तर आम्ही निश्चितपणे त्यांच्याकडनं घेऊ. खरं पाहता तर आज जरी तुम्हाला नोटीस बजावलेली आहे तरी पण आपण बेळगावच्या दिशेने जाणार आहात का? मी स्वतः तज्ज्ञ समितीचा अध्यक्ष आहे. माझी एखादी कृती कायदेशीररित्या आपल्याला तिथं अडचणीची ठरू नये सुप्रीम कोर्टामध्ये, ते चुकतायत म्हणून आपण चुकणं हे संयुक्तिक नाही. त्यांनी केलेल्या चुकांना तिथं आपल्याला चॅलेंज करता येतं. त्यांनी दिलेली ही कायदेशीर नोटीस आहे आणि त्या नोटीसीचं उत्तर आपल्याला त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्यामध्ये कायदेशीर जी आपली केस चालू आहे त्यामध्ये आपल्याला हा एव्हिडन्स म्हणून त्या ठिकाणी सादर करता येतो. मी माझ्याकडनं कुठली चूक होऊ देणार नाही ज्याच्यामुळे आपल्या लोकांना त्रास होईल किंवा त्या केसला कुठला त्रास होईल याची चूक मी माझ्याकडनं होऊ देणार नाही. पण झालेल्या घटनेसाठी म्हणून जाब विचारण्याचं काम मी योग्य त्या माध्यमातून या ठिकाणी करेल, पार्लमेंटमध्ये असेल किंवा आज या ठिकाणी ह्याच्यामध्ये असेल राज्य शासनाच्या वतीनं जिथं आपल्याला ही दाद मागायची आहे त्याच्या बाबतीतला या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू. आज जी नोटीस आपल्याला आलेली होती या संदर्भात आपलं एकनाथ शिंदे साहेबांशी आणि बोलणं काय झालं होतं? नाही, आज माझं कोणतंही बोलणं त्यांच्यापासून, कारण काल सीमावासियांच्या मध्ये चर्चा होत असताना पहिल्यांदा तिथल्या स्थानिक प्रशासनानं सांगण्यात आलं की तुमच्याकडनं कोणी महाराष्ट्रातनं येत असेल तर त्यांचं नाव कळवा, आम्हाला दिसर परवानगी देता येईल असं त्यांना बोलवून घेऊन विचारून त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं परवानगीसाठी अर्ज त्या मंडळीने या ठिकाणी दिला असताना ही गणेशोपीची भूमिका परत दुसऱ्यांदा या ठिकाणी घेण्यात आली. त्यांना कळवलं एखादा अतिरेकी आपल्या राज्यात घुसतोय की काय अशा पद्धतीचं त्यांनी पोलीस फोर्स तिथं लावलाय. एखाद्या भारतीय लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला इतका अटकाव करण्याचं काय कारण आहे त्यांनी आणि काय आम्ही तिथं जाऊन असं वेगळं सांगणार होतो? जी लढाई आहे ती आमची न्यायालय तुमच्यावर चालूच आहे, त्याच्यामध्ये जे भांडायचं आहे ते आम्ही न्यायालयामध्ये भांडू, पण रस्त्यावरची लढाई आम्ही टाळतोय. याचा परिणाम तिथल्या मराठी माणसावर होऊ नये याची खबरदारी आम्ही घेतोय. पण सातत्यपूर्ण जर मराठी माणसावर अन्याय करत असतील, लोकप्रतिनिधींच्यावर करत असतील आणि आम्हाला अटकाव तिथे येण्यापासून करत असतील तर निश्चितपणे याचे पडसाद उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर उमटले तर याला संपूर्णतः कर्नाटक शासन जबाबदार आहे. इथून पुढे जरी महाराष्ट्रामध्ये कोणते अनुचित प्रकार किंवा या कर्नाटक बांधवांच्या साठी घडला तर हे संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असं धैर्य शिलमाने यांनी सांगितलेलं आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.